हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। औषधोपचार घेण्यास जरांगेंचा नकार, सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करण्याची मागणी। राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावर शरद पवार गटाचा दावा, पवार गट कार्यालयासाठी न्यायालयात जाणार। पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे मेळावे, शरद पवार गटाचा निसर्गमंगल कार्यालयात तर अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचा बालेवाडीत मेळावा। ठाकरे गटाचे लोकाधिकार समिती महासंघाचा सुवर्ण महोत्सवी अधिवेशन, उद्धव ठाकरे अधिवेशनात मार्गदर्शन करणार। स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजेंचा आज वाढदिवस, नॉट रिचेबल संभाजीराजे आज समोर येण्याची शक्यता, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। राज ठाकरे 3 दिवस पुणे दौऱ्यावर, आजपासून 2 दिवस ग्रामीण भागात असणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार। फडणवीसांची गोंडगोवारी जमात, संविधानिक हक्क समितीसोबत बैठक, समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी 24 एप्रिल 1985 अध्यादेश दुरुस्त करण्याचा निर्णय। पहाटेच्या शपथविधीवेळी भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर 2.5 वर्ष ताटकळायला लागलं नसतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भाडोत्रे भास्कर जाधवला 1 दिवस चोप देणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा, तर निवडणुकीसाठी भास्कर जाधवांना 15 लाख रुपये दिल्याचाही दावा। भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने ठाकरे गटात जाणार, आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक प्रकरणी मोहित कंबोज यांना दिलासा, प्रकरण बंद करण्यास नकार देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश विशेष न्यायालयाकडनं रद्द। मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज तांत्रिक कामासाठी ब्लॉक, पुणे ते लोणावळा 14 लोकलगाड्या रद्द। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर, योगी आदित्यनाथ आळंदीत दाखल, भक्ती उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार। रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार, देखभाल दुरुस्ती आणि पाणी बचतीसाठी निर्णय। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, गहू हरभरा कांदा भाज्यांसह रब्बी पिकांचं नुकसान। आज रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगाब्लॉक, माटुंगा ते ठाणे, हार्बर रेल्वेवरती पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।